नमस्कार, मी सुरभी पाटील, विकास समाचार मध्ये स्वागत। कोरोना निर्बंधांमुळे शाळा सुरू होण्यास विलंब होत आहे। मोबाईल लॅपटॉप सारख्या उपकरणांची कमतरता आणि दुर्गम भाग असलेला इंटरनेट सेवेत येणारा व्यत्यय अशा समस्यांशी गेले वर्षभर अनेक विद्यार्थी झगडत आहेत। या पार्श्वभूमीचा विचार करता अनुदानित शाळेच्या विवेकानंद देसले या शिक्षकाने अशा विद्यार्थ्यांसाठी थेट ओट्यावरच शाळा भरवण्यास सुरुवात केली असून यातून विद्यार्थ्यांच्या खुंटलेल्या शिक्षणाला नव्याने गती मिळाली आहे। ऑनलाईन शिक्षण व्यवस्थेत पालक हे जागरूक आणि साक्षर असले तरच विद्यार्थ्यांना शिक्षण सोपे होते, मात्र ग्रामीण भागात अशी परिस्थिती नसते। उलट इंटरनेट, मोबाईल या सुविधांसाठीही त्यांना परिस्थितीशी झगडावे लागते। त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असून अनेक विद्यार्थी शिक्षण प्रवाहाच्या बाहेर फेकले जात आहेत। शिक्षणासाठी कोणताही दबाव न टाकता त्यांच्यात असलेल्या गुणांनुसार शिकवण्याचा प्रयत्न देसले करीत आहेत। विद्यार्थ्यांना गेल्या 2 वर्षात शालेय शिक्षण नसल्याने शैक्षणिक बौद्धिक क्षमता खालावत चालली आहे। त्यामुळे या शाळेच्या माध्यमातून किमान वाचन त्यांना धड्यातील पाठ समजावा, इंग्रजी वाचन, बेरीज, गुणाकार, भागाकार, वजाबाकी अशा शिक्षणावर देसले भर देत आहेत। पहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा।